नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनेलमध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वबळाचा नारा दिला होता भारतीय जनता पक्षाकडून. आपकी बार 400 पार अशी घोषणा जी आहे ती घोषणा देण्यात आली होती. प्रत्यक्षात निवडणूक झाली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 240 तर NDA म्हणून 294 जागांवर जे आहे ते यश मिळालेलं आहे. आणि आज NDAची जी आहे ती नवनियुक्त जे खासदार आहेत, नवनिर्वाचित खासदारांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जी आहे ती बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकमतानं NDAच्या नेतेपदी जी आहे ती निवड करण्यात आली. आणि 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. 2014 आणि 2019 जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला स्वबळावर जी आहे ती सत्ता मिळाली होती. मात्र आता 2024 मित्रपक्षांच्या मदतीनं भाजपाचं सरकार बनणार आहे. त्यामुळे NDA सरकारवर मित्रपक्षांची मदार जी आहे किंवा मित्रपक्षांची मर्जी सांभाळण्याचं आव्हान भारतीय जनता पार्टी समोर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर किंवा या सगळ्या घडामोडींनंतर आता NDAचा जो आहे तो मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. आणि NDAमध्ये असणारे घटक पक्ष जे आहेत त्या घटक पक्षांना मंत्रिपदाचं वाटप जे आहे ते देखील मोदी 3.0 करण्यात येणार आहे. याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी असणार आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, भाजपानं सुरुवातीला 400 पारचा नारा दिला होता. 2014 282, 2009 भाजपा म्हणून 303 जागा जिंकल्या आणि 14 तुलनेत 19 जागा वाढल्या. आत्मविश्वास जो आहे तो वाढला. भाजपानं थेट 400 पारचा नारा दिला. प्रत्यक्षामध्ये 240 जागांवर जे आहे ते भाजपाला समाधान मानावं लागलं. NDA म्हणून 294 जागांवर जे आहे ते समाधान मानावं लागल्याचं पाहायला मिळत आहे. आणि आता भाजपा म्हणून जे आहे ते NDA मित्रपक्षाचं सरकार स्थापन करणार आहे. अशावेळी मित्रपक्षांची मर्जी राखण्याचं आव्हान भाजपावर आहे, त्याबद्दल पहिल्यांदा काय नक्कीच आपण बघितलं की ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाला 2014 आणि 2019 ज्यावेळी सत्ता मिळाली त्यावेळेस त्यांच्या पक्षाचा अर्थात भारतीय जनता पक्षाचं बहुमत होतं, त्यांचे सर्वाधिक खासदार हे निवडून आले होते. परंतु आपण 2024 जर निकाल बघितला संकेत तर एक्झिट पोलच्या एक्झॅक्टली अपोजिट निकाल लागलेला आहे. भारतीय जनता पक्षाला 240 जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे आणि NDA म्हणून भारतीय जनता पक्षाला 293 जागा मिळालेल्या आहेत आणि बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे आधीचा काळ जो होता, आधीचा त्यांचा सत्तेचा काळ जो होता 2014 आणि 2019 तो वेगळा होता. कारण त्यावेळी त्यांना इतर पक्षांवरती निर्भर राहण्याची गरज नव्हती. परंतु 2024 जो निकाल आलेला आहे त्यावेळी भारतीय जनता पक्षाला जे आहे इतर पक्षांवरती, छोट्या मोठ्या पक्षांवरती जे आहे ते अवलंबून राहावं लागतंय. त्यामुळे या सर्वच पक्षांचं मन राखणं गरजेचं आहे. जर आपण भारतीय जनता पक्षाची आज जी सेंट्रल हॉलमध्ये, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची एकमतानं नेता म्हणून निवड करण्यात आली. परंतु नरेंद्र मोदींच्या शेजारी जर बघितलं तर आपण TDPचे अर्थात तेलुगू देसम पार्टीचे चंद्रबाबू नायडू होते आणि त्यांच्या शेजारी जे आहेत जनता दल युनायटेडचे नितीश कुमार हे बसलेले होते. त्यामुळे त्यावरूनच आपल्याला एक संकेत दिसतोय की भारतीय जनता पक्षाला मित्र पक्षांची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष हा मित्र पक्षांना जे आहे ते महत्व देतोय. आता दुसरीकडे आपण बघितलं तर त्यांचा जो फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युलाच्या बाबतीत जर विचार केला तर 4 खासदारांच्या मागे 1 कॅबिनेट मंत्रीपद असा फॉर्म्युला ठरलेला आहे. जर आपण बघितलं तेलुगू देसम पार्टीकडे 16 जे आहे ते खासदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना 4 खाती दिल्या जाऊ शकतात. तर जनता दल युनायटेड जो आहे त्यांचे 12 खासदार हे निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना 3 कॅबिनेट मंत्रीपद दिले जाऊ शकतात. परंतु सध्या त्यांचे खासदार जरी कमी निवडून आलेले असतील, म्हणजे एकंदरीत त्यांचे TDPचे खासदार हे 16 आहेत, जनता दल युनायटेडचे खासदार हे 12 आहेत, असं जरी असतील त्यांचे खासदार जरी कमी निवडून आलेले असतील परंतु त्यांची बार्गेनिंग पॉवर ही जास्त आहे. हे दोन जरी मित्रपक्ष जर भारतीय जनता पक्षाकडून अर्थात NDAमधून बाहेर पडले आणि इतर पक्षांबरोबर गेले अर्थात इंडिया आघाडीसोबत गेले तर त्यांची सुद्धा सत्ता येऊ शकते. त्यामुळे त्यांचं मन राखणं, त्यांना मर्जीमध्ये ठेवणं हे नरेंद्र मोदी आणि अर्थात भारतीय जनता पक्षाला हे खूप जिकरीचं असणार आहे आणि त्यांची मर्जी राखणं हे त्यांचं महत्त्वाचं काम असणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्याचबरोबर छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना आपण बघतोय की ज्या प्रकारे चिराग पासवान यांचा जो पक्ष आहे लोक जनशक्ती रामविलास हा जो पक्ष आहे त्या पक्षाला सुद्धा त्यांनी महत्त्व दिल्याचं कळतं. त्यांचे 5 खासदार निवडून आले आहेत, ते सुद्धा अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसलेले आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे
या सर्वच मित्र पक्षांना भारतीय जनता पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे आणि त्यांचं मन राखणं हे गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं ते ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं ते सरकार अवघ्या एकमतानी कोसळलं आणि त्यावेळी सुद्धा TDP अर्थात तेलुगू देसम पार्टीचे जे GMC बालयोगी आहेत ते लोकसभेचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी विश्वासमत ज्यावेळी घेतलं होतं त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींचं सरकार फक्त एका मताने कोसळलं होतं हा इतिहास आहे. आणि अर्थात कॅबिनेट मंत्री पदाबरोबरच तेलुगू देसम पार्टी असेल किंवा जनता दल युनायटेड असेल यांनी लोकसभा अध्यक्ष पदावरती सुद्धा दावा केलेला आहे आणि ते आम्हाला मिळवा अशी मागणी केलेली आहे. परंतु भारतीय जनता पक्ष त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद देतं का इतर अधिकचे मंत्रीपद देऊन त्यांची बोलवण करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण लोकसभा अध्यक्षपद हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपण बघितलं तर राहुल गांधींची खासदारकी रद्द झालेली असेल किंवा इतर ज्या बऱ्याच जणांच्या ज्या खासदारकी रद्द होत्या त्यासाठी अर्थात लोकसभा अध्यक्ष पदा जे होतं आणि जे लोकसभेचे अध्यक्ष होते ओम बिर्ला त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे जर भारतीय जनता पक्षाला जर संसदेवरती सभागृहावरती कमान ठेवायची असेल तर त्यांचाच जो आहे तो खासदार हा लोकसभेचा अध्यक्ष होणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रपक्षाला अधिकचे कॅबिनेट मंत्री पद देऊन किंवा महत्वाची खाती देऊन भारतीय जनता पक्ष त्यांची बोलवण करू शकतो. संकेत NDA म्हणून जर मित्रपक्ष आणि भाजपाचं संख्याबळ आपण पाहिलं तर आता भाजपाकडे 240 खासदार आहेत राजरत्न त्याखालोखाल. TDP कडे 16 खासदार आहेत. JDO कडे 12 खासदार आहेत. महाराष्ट्रामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडे 7 खासदार आहेत. RJS नावाचा जो पक्ष आहे त्या पक्षाकडे त्यांचे 2 खासदार आहेत. त्यानंतर RJP जो आहे RJP जो आहे त्यांच्याकडे 5 खासदार जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं. HMA कडे 1 खासदार आहे. JSP कडे 2 खासदार आहेत. अजित पवार गटाकडे 1 खासदार आहे. अनुप्रिया सिंग यांचा जो अपना दल आहे त्याच्याकडे 1 खासदार आहे. RLD कडे 2 खासदार आहेत. UPPL कडे 1 खासदार आहे. HEP कडे 1 खासदार आहे. SKKM कडे 1 खासदार आहे. तर AJSU जो पक्ष आहे त्या पक्षाकडे 1 खासदार आहे. आणि तू जसं मगाशी बोलताना सांगितलंस तसं 4 खासदारांमागं 1 मंत्रीपद असा भाजपाचा फॉर्म्युला जो आहे किंवा NDA म्हणून जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला ठरल्याचं पाहायला मिळतं. आणि या फॉर्म्युलानुसार TDP नं 4 मंत्रीपदं जी आहेत ती कॅबिनेटची मिळू शकतात. JDO कडे 3 मंत्रीपदं मिळू शकतात. शिंदेच्या शिवसेनेकडं 1 कॅबिनेट 1 राज्यमंत्री असं पद जे आहे ते मिळू शकतं. अनुप्रिया सिंग यांच्या अपना दल पार्टीला 1 मंत्रीपद मिळू शकतं. आंध्र प्रदेशमधलं जे बडं नाव आहे पवन कल्याण त्यांच्या पक्षाला जे आहे ते देखील 1 मंत्रीपद जे आहे ते मिळू शकतं असं बोललं जातं. राजरत्न मंत्रीपदांचा फॉर्म्युला जरी ठरला असला तरी प्रेशर पॉलिटिक्स जे आहे ते नितीश कुमार आणि चंद्राबाबूंकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. रेल्वे कृषी आणि संरक्षण खातं जे आहे त्याची मागणी नितीश कुमारांनी केल्याची माहिती मिळते. तर लोकसभा अध्यक्ष पदासह प्रमुख वजनदार खाती जी आहेत ती मिळावी अशी TDP ची मागणी आहे. एकंदरीतच मोदी जरी पंतप्रधान असतील तरी सरकारची कमांड या दोन पक्षाच्या हातामध्ये असताना पाहायला मिळते. नक्कीच संकेत आपण बघतोय की 2019 असेल किंवा 2014 असेल मोदी 100 सरकार चालवायचे. 2014 जे आहे नरेंद्र मोदी यांना ज्यावेळेस 2019 303 जागा मिळाल्या त्यावेळी त्यांनी पहिला निर्णय घेतला की त्यांनी 370 जे काश्मीरमधलं कलम आहे जम्मू काश्मीरमधलं ते कलम हटवलं होतं. तसे धाडसी निर्णय घेणं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता शक्य होणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण हे जे सरकार आहे नरेंद्र मोदींचं 3.0 जे आता स्थापन होणार आहे 9 तारखेला ते शपथविधीही घेणार आहेत त्या सरकारची पूर्ण कमांड जी आहे ती अर्थात जनता दल युनायटेड आणि TDP कडे असणार आहे. त्यामुळे जरीही पक्ष त्यांना वजनदार खाती मागत आहेत नुसते ते कॅबिनेट मंत्रीपद नाही मागत आहेत तर भारतीय जनता पक्षाकडे जी महत्वाची खाती होती अर्थात अर्थ खातं आहे, संरक्षण खातं आहे, गृह खातं आहे अशी खाती मागितल्या चालल्यात. कृषी खातं आहे, आरोग्य खातं आहे अशी खाती जी आहेत ती भारतीय जनता पक्षाकडे मागितल्या जात आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची कुठेतरी अडचण झालेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणि इतर महत्वाची खाती जर मित्रपक्षांकडे गेली तर कुठेतरी विरोधी पक्षांमध्ये जो आहे विरोधी पक्षांना आयतकोलीत मिळेल आणि भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्याची त्यांच्याकडे आयती संधी चालू येईल. त्यामुळे हा सगळा समन्वय जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांच्या मदतीने कसं साधतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. राजरत्न हा जरी म्हणजे TDP आणि JDO जरी महत्वाचा पक्ष असला तरी हरियाणामधला प्रमुख मजबूत पक्ष असलेला राष्ट्रीय लोकदल जो आहे RLD पार्टी जो आहे जयंत चौधरींचा त्यांनी देखील कृषी खात्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्या असल्याचं पाहायला मिळतंय. कृषी जी प्रमुख वजनदार खाती आहेत त्या खात्यांवर मित्रपक्षांचं विशेष लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, कारण बघतोय की
सर्व छोटे छोटे जरी पक्ष असतील तरी त्यांनी एक गोष्ट ओळखलेली आहे की सध्या भारतीय जनता पक्षाला ही छोट्या छोट्या पक्षांची ही गरज आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं तर थ्रूआउट जर आपण भारतीय जनता पक्षाच्या अर्थात एनडीएच्या मित्र पक्षाची जर निवडून आलेल्या खासदारांची जर बेरीज बघितली संख्येत तर भारतीय जनता पक्षाकडे 240 खासदार निवडून आलेले आहेत. त्यानंतर सर्वात मोठा पक्ष कोणता ठरतोय तर तेलुगू देशम पार्टी अर्थात त्यांचे 16 खासदार निवडून आलेले आहेत. त्यानंतर जनता दल युनायटेड आणि त्यानंतर बाकी जर आपण पक्ष बघितली अर्थात शिंदेची शिवसेना आहे त्यांचे 7 खासदार आहेत. त्यानंतर लोक जनशक्ती पार्टी रामविलास जो पक्ष आहे त्यांचे 5 खासदार आहेत आणि त्यानंतर एक दोन करत बाकीचे त्यांचे मित्र पक्ष आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाला नाराज करून हे भारतीय जनता पक्षाला चालणार नाही. तसं जर झालं आणि हे पक्ष जर इंडिया आघाडीसोबत गेले तर त्यांना सत्ता स्थापन करणे अगदी सहज शक्य होणार आहे. आपण बघितलं तर ज्या प्रकारे इंडिया आघाडीने बैठक घेतली आणि त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही सत्ता सरकार स्थापन करण्यासाठी जाणार नाही, कारण त्यांना ही बाब माहिती आहे की हे सरकार चालवणं नरेंद्र मोदींना अवघड जाणार आहे. आज ना उद्या या सरकारमधले जे मित्र पक्ष आहेत ते नाराज होतील आणि सहज इंडिया आघाडीला त्यांना गळाला लावणं ही सोपं जाणार आहे. त्यामुळे आत्ता इंडिया आघाडीने सरकार स्थापन करण्याचे कोणतेही प्रयत्न हे चालवलेले नाही. त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही संसदेमध्ये बसणार आहोत आणि आगामी काळामध्ये जे आहे 1 ते 2 वर्षामध्ये जर मित्र पक्षांमध्ये नाराजी झाली तर या जे घटक पक्ष आहेत त्यांना सहज फोडणं हे इंडिया आघाडीला शक्य जाणार आहे. ज्या प्रकारे आपण अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये बघितलं असाच काहीसा प्रयोग आता आगामी काळामध्ये होऊ शकतो ही शक्यता सुद्धा नाकारता येऊ शकत नाही संकेत. एकंदरीत जर आपण चित्र पाहिलं तर मित्र पक्षांची मर्जी राखण्याचं आव्हान हे भारतीय जनता पक्षासमोर आहे आणि ज्यावेळी इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी दिल्लीतल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा सांगितलं, 6 जनपदवर जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, त्या पत्रकार परिषदेमध्येच पुढे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं एक वाक्य असंही होतं राजरत्न की योग्य वेळी आम्ही सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करू. म्हणजे तुझ्या पद्धतीने सांगितलंस की 5 वर्षामध्ये काही गोष्टी अशा घडू शकतात, काही राजकीय स्ट्रॅटेजी आहे त्या घडामोडी घटना घडत असताना काही मित्रपक्ष नाराजही ठरू शकतात आणि या नाराज मित्रपक्षांच्या बळावर भविष्य काळामध्ये इंडिया आघाडी सत्तेत येण्याचे मनसुबे जे आहेत ते आखत असावी ह्याचं असंच चित्र जे आहे ते मल्लिकार्जुन खरगेंच्या या विधानामधून स्पष्ट होताना पाहायला मिळते. 9 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत आणि शपथविधीनंतर मोदींसोबत काही निवडक मंत्री जे आहेत निवडक नेते जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात आणि नंतरच्या काळामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून अधिकाधिक मित्रपक्षांना जे आहे ती मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाऊ शकते असं देखील राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे. नक्कीच या 2 दिवसामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत राजकीय वर्तुळामध्ये महाराष्ट्र किंवा देशामध्ये तर या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही वेळेत आणि अचूक टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.